15 जनवरी 1923 के दिन डोंबिवली में लक्ष्मण राव अम्बोरे का 50वां जन्मदिन सादगी के वातावरण में मनाया गया। लक्ष्मण राव अम्बोरे एक कुशल राजनीतिक व्यक्ति है। वह आज की तारीख में स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के राष्ट्रीय अध्यक्ष है। ठाणे जिले के डोंबिवली नगरी में वास करने वाले अम्बोरे का जन्म 15 जनवरी 1972 को हुआ है। आज वो 50 वर्ष के हैं। बताया जाता है कि अम्बोरे को जन्म से ही समाज सेवा का शौक था। यही वजह है कि अम्बोरे ने होश संभालते ही विविध संस्था संगठना के अलावा बहन मायावती का साथ पकड़ा। उसके बाद रामदास आठवले के आरपीआई पक्ष में रहकर जनसेवा की। बाद में मनोज भाई सनसरा के पक्ष में काम किया और आज उन्होंने खुद की पार्टी का गठन किया है। स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नाम से वो पक्ष चला रहे हैं। कल रविवार के दिन डोंबिवली के रामनगर स्थित एक नुक्कड़ पर लक्ष्मण राव अम्बोरे का केक काट कर जन्मदिन मनाया गया। अम्बोरे के दोस्त मित्र परिवार पार्टी कार्यकर्ताओं ने शॉल पुष्पगुच्छ भेंट वस्तु देकर उन्हें जन्मदिवस की शुभकामनाएं दी। अनेक लोगों ने गीत संगीत कविताओं के माध्यम से अम्बोरे को बधाई दी। इस मौके पर अन्य लोगों के अलावा ज्येष्ठ पत्रकार स्तंभ लेखक दादा भाऊ अभंग वरिष्ठ कवि दीप श्याम मंगल वेड़ेकर बौद्ध सेवा संघ के सचिव भास्कर त्रिभवन दीपक सालवे सूरज भाई छपरवाल आरपीआई के जिला उपाध्यक्ष किशोर मगरे समाज सेवक केनित केनी डॉक्टर महेंद्र बाविस्कर मानिकराव उगड़े नामदेव पाटिल नितिन आहिरे मुस्तफा भाई शेख अभिजीत पवार शंकर डावरे एकनाथ शेड़के आदि ने लक्ष्मण अम्बोरे को पुष्पगुच्छ देकर उनकी लंबी आयु की मंगल कामना की है। महापुरुषांना अभिवादन करतो आणि आज खरोखर चळवळीच्या कार्यकर्त्यांचा वाढदिवस हा साजरा होत आहे। चळवळीतून जेव्हा एखादा कार्यकर्ता उभा राहतो आणि त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व तळागाळातील विरोध सोडून कार्यकर्ते एकत्र येऊन त्याचा वाढदिवस साजरा करतायत तो क्षण म्हणजे आज पहिला आहे। या डोंबिवली शहरामध्ये माननीय स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते राष्ट्रीय नेते लक्ष्मणजी राव अंबोरे साहेब यांचा आज 50वा वाढदिवस आहे आणि त्यांचे चाहते त्यांनी असे तयार केले की चाहता वर्ग तयार करण्यासाठी एक कला असते आणि ती कला खरोखर त्यांच्यामध्ये आहे। लक्ष्मण अंबोरे साहेब हे चळवळीतून उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या काही अपेक्षा आहेत त्या खरोखर मी त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष प्रल्हादजी जाधव साहेब व आमचे राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब आणि पक्षाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। येणार आहेत आणि त्यांचं कार्य कसं आहे, नाव आहे लक्ष्मण पण मन आहे लक्ष्मण रेषा ओलांडू नको, पण लक्ष्मण रेषा ओलांडणारा कार्यकर्ता लक्ष्मणराव अंबोरे आहे। त्यांच्यासाठी सर्व सर्व कार्यकर्ते उपस्थित सर्व पक्षाचे आता मी झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष माणिकराव उगडे साहेबांना त्यांना 2 शब्द शुभेच्छा देण्याची मी विनंती करतो। महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले लोकशाहीर अण्णा भाऊ साठे छत्रपती शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानमानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना माझे विनम्र अभिवादन। आजचा अतिशय आनंदात सोहळा ज्यांचा 50वा वाढदिवस साजरा होतो असे सन्माननीय मूर्ती सन्माननीय लक्ष्मणराव अंबोरे साहेब आणि यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते नेते आणि पक्षातले आणि सर्व लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतात आपल्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी ते सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, लक्ष्मणराव अंबोरे आपण त्यांना पाहतोय ओळखतोय सगळेजण, ह्या माणसाची धडपड काय आहे, हा माणूस आजच्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या परिमंडळ बस BST मध्ये सर्व्हिसला असताना परंतु कमी वयातच फुले शाहू आंबेडकर चळवळीचं हेड लागल्यानंतर माणसाला भूक ताण सर्व हरून संसार अशा पद्धतीची
कामावर कधी जायचं कधी जायचं नाही, दांड्या मारायच्या आणि दांड्या व्हायच्या कामामध्ये आपलं यथ येत असल्यामुळं त्या सरकारी नोकरीमध्ये सुद्धा त्यांना सोडावं लागली मित्रांनो केवळ चळवळीसाठी। या ठिकाणी जो वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे, आलेली सगळी माणसं दिग्गज माणसं आहेत, दिग्गज म्हणजे आपण त्यांची गिनतीही करू शकत नाही। या वाढदिवसासाठी खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर हा वाढदिवस मी साजरा कधीच वाढदिवस साजरा करत नाही, पण मित्र एवढे प्रेमळ आहेत की ते हा एवढा मोठा वाढदिवस त्यांनी सगळ्यांनी मिळून हा साजरा केलेला आहे। त्याच्यामध्ये आमचे पक्षाचे सल्लागार नामदेव शेठ पाटील यांनी पण सगळे कामधंदे सोडून या ठिकाणी हजेरी लावली, त्याबद्दल मी त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो। त्यांच्याबरोबर आलेले संजय साहेब त्यांचे पण मी आभार मानतो। तसेच आमचे मित्र केतन केळुसकर आणि रुपेश सुद्धा साहेब यांनी मी सुद्धा हजेरी लावली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो। पक्षाचे पडल पडल